क्वार्टर फायनलचा सामना बघतोय आपण, जिंकणारा संघ सेमीफायनल मध्ये क्वालिफाय होईल. ताकत जास्त लावण्याचा प्रयत्न, सुरेख पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप पडल्यानंतर मात्र पुढचं काम विकेट कीपर तन्मय. सकाळच्या सत्रामध्ये स्कोरिंगची खूप चांगली भूमिका तन्मय यांच्या माध्यमातून बघायला मिळाली. बघूया पुनश्च विशाल गोलंदाजी मार्कवर, फुल टॉस होता लाभ केल्या वेळेला मात्र इंटू द गॅप मध्ये अप्रतिम चौकार येतोय. थँक्यू रिझे, थँक्यू. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 5 धावा. फुलटॉस चेंडू, पनिशमेंट मिडॉन आणि कौकर्णच्या मधनं सरळ चेंडू, सी मा पार चौकार. ओहो चेंज ऑफ द पेस, गतीला परिवर्तन केलंय ह्या वेळेला मात्र विशाल आपलं कौशल्य दाखवतोय. फुलटॉस चेंडू पडल्यानंतर छाप पद्धतीने चौकार आला, स्वतःला सावरलं, चेंज ऑफ द पेस, गतीला परिवर्तन केलं, फलंदाजाची ताकद आहे विभाजित केली आणि निर्धाव चेंडू बघायला मिळाला. पुढचा चेंडू या वेळेला फुलटॉस आहे, चेंडूला मात्र लॉंग ऑफ रिझनला एक्झिक्यूट केलंय. चांगलं शतरक्षण, एक धाव परिपूर्ण, धावसंख्येत जाऊन पोहोचेल 6 धावा. 5 चेंडूचा खेळ संपलाय विदाउट लॉस. अतिशय सुरेख ग्रीन रॅश आपल्याला बघायला मिळते, ग्रीन कार्पेट खूप चांगल्या पद्धतीने ग्राउंड मेंटेन केलंय, चांगलं डेव्हलप केलंय आणि खऱ्या अर्थाने मात्र ह्या ग्राउंडवरती खेळताना प्रत्येक क्रीडा रसिकाला आनंद होईल. त्याच्या भावना, त्यांचा आनंद द्विगुणित होईल या टुर्नामेंटच्या माध्यमातून. स्टेप आउट करून खेळला, टॅप केलाय चेंडूला मिडॉपला, थोडीशी फंबलिंग, एक धाव परिपूर्ण, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 7 धावा विदाउट लॉस. पहिलं षटक मात्र संपलं जात आहे सागर शेळटे संघाचं. थँक्यू रिझे, थँक्यू. गोलंदाजी मार्कवर येते गोलंदाज प्रतीक अप्पी या नावाने, मात्र खूप चांगल्या पद्धतीने पॉप्युलर असा खेळाडू आपण बघतोय. अनेक सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी अप्पी यांच्या माध्यमातून नेहमी बघायला मिळते. गोलंदाजी मार्कवर, ओ यावेळेला ओवरपिच पद्धतीचा चेंडू होता मात्र जास्त ताकद लावण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूने. प्रारंभ बघायला मिळतोय प्रतीक, पहिला डॉट चेंडू. हा गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता मात्र तन्मयला गरज नव्हती ह्या वेळेला. वाईट बॉलचे संकेत दिले जात आहेत, 1+1, 2 धावा एक्स्ट्राच्या रूपाने आपण बघू शकाल. धावसंख्या 2 ने फ्लाय होते, धावसंख्या स्थिरावली जाईल ती 9 धावा. 9 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. एक दर्जेदार सामना आपण बघतोय सागर शेळटे बनाम माही मिठागर. दोन्ही संघ आदिवासी समाजातील तुल्यबल असे संघ आहेत आणि आपल्या वर्चस्वाची लढाई खेळताना मात्र विजयश्री आपलाच हवा म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करताना एक अद्भुत क्रिकेट, चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट कसं खेळलं जाईल यासाठी मात्र पूर्णतः ताकदपणाला लावताना. प्रतीक गोलंदाजी मार्कवर, खोदून काढला चेंडूला मात्र मिडॉनला आणि वन्स बाउंड चौकाराच्या दिशेने. अतिशय सुरेख चौकार बघायला मिळतोय फलंदाज केतन यांच्या फळीतनं, हा दुसरा चौकार. धावसंख्या 4 ने फ्लाय होते, 13 धावा धावफळकावर. केतन यांच्या फळीतनं धावा मात्र सागर शेळटे संघाला सुस्थितीमध्ये घेऊन जातील. तर दुसऱ्या बाजूने माही मिठागर संघ मात्र प्रत्येक गोलंदाजी मार्कवर धावा कशा रोखल्या जातील यासाठी प्रयत्न बघायला मिळतोय. बघूया प्रतीक, ओ यावेळेला मात्र हाफ ट्रॅकर चेंडू होता, रायझिंग डिलिव्हरी बघायला मिळाली, चेंडू थोडासा बाउन्स झाला, फलंदाजाला मात्र चेंडू हुक करायचा होता.
चेंडू आणि फळीमध्ये संपर्क होत नाही आणि निर्धाव चेंडू बघायला मिळतोय प्रतीक यांच्या माध्यमातून. वेळेला पुनश्च इन स्विंग लेग स्पिन पद्धतीचा चेंडू होता हा. पडल्यानंतर थोडासा मध्ये येतोय, काटा बदलतोय, चौकार आल्यानंतर मात्र बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू. ही गुणवत्ता दर्शवताना प्रतीक यांची चांगली कमबॅकिंग. हा सलग तिसरा निर्धाव चेंडू. एका बाजूने बघितलं केतन खूप चांगली फलंदाजी करत होता, मात्र तीन बॅक टू बॅक बॅक टू बॅक आणि बॅक टू बॅक निर्धाव चेंडू, उत्तम दर्जाचं प्रात्यक्षिक प्रतीक यांच्या माध्यमातून पुढचा चेंडू. गती परिवर्तन, चार सलग निर्धाव चेंडू बघायला मिळाले. व्हेरिएशन आणि खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी व्हेरिएशन. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात, धावसंख्या जाऊन पोहोचले ती 13 विदाउट लॉस. थर्टीन ऑन द बोर्ड. गेंदबाज के लिए आकाश. जिस तरफ इस गेंदबाज को हम देखते हैं, इस गेंदबाज के अंदर क्षमता बहुत ही लाजवाब है, रफ्तार भी बहुत ही बढ़िया है. और जब भी इस गेंदबाज की हम गेंदबाजी देखते हैं तो सूचना यही करती है कि आप अगर यही रिदम में गेंदबाजी करोगे तो आने वाले पलों में ज़रूर गेंदबाज मिस्टर आकाश का नाम एक अच्छे गेंदबाज में शुमार होगा. आकाश इस समय थोड़ी सी गेंद को आगे खिलाया था, बैट को ब्रश करती हुई गेंद, शॉर्ट पैन लेग में गेंद को फील्ड किया जाएगा. सिंगल से स्कोर इस समय आगे सरकता होगा. 14 ऑन द बोर्ड, एक अच्छी गेंदबाजी है. अब देखना इस समय बल्लेबाजी के लिए मिस्टर केतन, जिनके बल्ले से दो खूबसूरत बाउंड्री जरूर आई है, लेकिन जिस तरह से गेंदबाजी में प्रतीक ने नजाकत भरी गेंदबाजी की, आकाश क्या उनके नक्शे कदम पे चलेंगे. इस समय गेंद को शॉर्ट मिड ऑन में खूबसूरती के साथ में कैच को लपकते हुए पहला विकेट डगआउट की तरफ. राज बेहतरीन कैच को लेते हुए मिस्टर मिलिन. थैंक यू. इसके बाद में नेक्स्ट मैच होगा तांबड़माल मनोर बनाम सातपाटी, ये के बीच में नेक्स्ट मैच खेला जाएगा. जैसे यहाँ पे पहला हाफ खत्म होता है दोनों ही टीम के कप्तान टॉस के लिए आ जाए. फिलहाल आकाश अच्छी गेंदबाजी करते हुए इस समय आकाश यहाँ पे शॉर्ट गेंद तेज गेंद डालने का प्रयास. तो अच्छी गेंदबाजी देखने को मिलती भी आकाश के द्वारा. तीन गेंदे हो चुके हैं, शॉर्ट गेंद डालने का प्रयास था, कंधों का इस्तेमाल करने का प्रयास. राइट टाइम ओवर द विकेट आकाश गेंदबाजी के लिए सुर की चौथी गेंद लेके इस समय पुल करने का प्रयास है. गेंद को खेल दिया फाइन लेग रीजन से, गेंद लगभग बाउंड्री लाइन के बाहर. चार रन के सहारे इस समय स्कोर आगे सरकता हुआ 18 ऑन द बोर्ड. थैंक यू. 18 ऑन द बोर्ड. राइट टर्म ओवर द विकेट पैवेलियन इंड की तरफ से गेंदबाजी के लिए आकाश तैयार. स्ट्राइक इन पर बल्लेबाज संजय. कदमों का इस्तेमाल, मिस टाइम स्ट्रोक, डाउन द ग्राउंड खिलाड़ी और बेहतरीन कैच को अटेम्प्ट करते हुए तन्मय. दूसरा विकेट इस समय बैक टू पवेलियन की तरफ. वैभव अब मैदान की तरफ. जब गए साल मैच हुई थी वैभव ने क्या बल्लेबाजी की थी इस मैदान में, बड़े हिट इनके बल्ले से आए थे.
और जिस तरह से नजाकत भरी बल्लेबाजी, आक्रामकता दिखाई थी, वैभव ने एक बार फिर सागर शिल्टे के जो चाहने वाले हैं कोशिश यही करेंगे कि उनकी बल्लेबाजी यहां पर निखर कर सामने आए। तो वैभव को मैं कॉन्ग्रेचुलेशन कहना चाहूंगा, वेडिंग एनिवर्सरी है, सेकंड वेडिंग एनिवर्सरी वैभव, और बेस्ट ऑफ लक आपको इस मैच के लिए। मैदान की तरफ नौसा गेंद के ऊपर वैभव खड़े हैं, अच्छी गेंदबाजी आकाश के द्वारा, वापसी की उन्होंने एक बाउंड्री के बाद में, तैयारी स्वर की अगली गेंद, राइट टाइम ओवर द विकेट, पैविलियन की तरफ से मिस्टर बॉय मिलिन, बेहतरीन स्ट्रोक, नो चांस एनी फील्डर, खूबसूरत स्ट्रोक, इस समय 4 रनों के सहारे स्कोर फ्लाई होता हुआ, 22 ऑन द बोर्ड, एंड ऑफ द थर्ड ओवर, लॉस ऑफ 2 विकेट। तो अपना दूसरा इस इनिंग का चौथा ओवर लेके आएंगे अप्पी, 22 रन स्कोर कार्ड के ऊपर, 18 गेंदे हो चुके इस लॉन्ग ओवर में। अब यहां से सागर शिल्टे के जो बल्लेबाज हैं, आक्रामक बल्लेबाज मिस्टर वैभव, वेडिंग एनिवर्सरी आज है, सेकंड वेडिंग एनिवर्सरी, तो देखना इस समय क्या यादगार बनाएंगे इस मैदान में खूबसूरत बल्लेबाजी करके अपने वेडिंग एनिवर्सरी को। तैयार प्रतीक, ओ एज जरूर लगी थी, साउंड भी यहाँ पर आया था, लेकिन तन्मय इस कैच को नहीं ले पाए, कॉट बिहाइंड का एक खूबसूरत मौका था, छोड़ते हुए सिंगल का इजाफा, 23 ऑन द बोर्ड। अभी तमाम दर्शकों का एक बार फिर हम हार्दिक स्वागत करते माही मिठागर मित्र मंडल की तरफ से। तो देखना है अंपायर हमारे तरफ मुड़ते हुए संकेत देते हुए, इट इज वाइट बॉल, सिंगल का इजाफा, 24 ऑन द बोर्ड। तैयार एक बार फिर प्रतीक, इस समय एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ में खेला है गेंद को, और ये गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए। थैंक यू, 28 ऑन द बोर्ड, मिसफील्ड और 4 रन जरूर मिले हैं, 28 रन स्कोर कार्ड के ऊपर। जगह बना के समय गेंद को खेल दिया, गेंद जाती हुई एक बार फिर बाउंड्री लाइन के बाहर, पहला लॉन्ग ऑफ कवर रीजन में खेला, दूसरा लॉन्ग ऑन रीजन में खेलते हुए लगातार दूसरी बाउंड्री दर्शाते हुए कि आने वाले पलों में सागर शिल्टे के बल्लेबाज आक्रामकता के साथ में आगे बढ़ेंगे। गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं, आता कसं वाटतंय घर घर वाटतंय। थैंक यू, 32 ऑन द बोर्ड, अच्छी बल्लेबाजी देखने को मिलती है बल्लेबाज मिलिन के द्वारा। इस समय शॉर्ट गेंद, पुल किया गेंद को काउ कॉर्नर के ऊपर से, स्टैंड एंड डिस्पैच आउट ऑफ द पार्क। थैंक यू डीजे। तो प्रतीक के ऊपर हल्ला इस समय काफी महंगे साबित होते हुए, 3 गेंदों में लगभग 14 रन आए हैं, और बल्लेबाजी मिलिंद की वाकई में प्रशंसा के पात्र, अद्भुत, सुपर, मैग्निफिसेंट बल्लेबाजी। समय जरूर मिस टाइम हुआ अगेन, ओ गेंद बाउंड्री लाइन के बाहर, इन 4 रनों के सारे स्कोर आगे सरकता हुआ, 42 ऑन द बोर्ड। कैच वो खुशियां हैं जो आपके द्वार पर खड़ी होती है, अगर कैच को छोड़ोगे तो आप खुशियों को वापस लौटा रहे हैं। एक सेट हुए बल्लेबाजों को मौका दे रहे कि हमारे खिलाफ आप और ज्यादा रन बनाओ। और बात करेंगे मिस्टर मिलिन की,
तो बढ़िया बल्लेबाजी। इस समय मिस टाइम हुई है, देखना है सिंगल रन जरूर मिलेगा। 43 ओवर नंबर लेग बाय के संकेत अंपायर के द्वारा, चौथा इस समय ओवर खत्म होता हुआ। इस ओवर में आए हैं कुल मिला के रन 20 रन आए हैं। तो बात करेंगे, 21 रन आए, सॉरी एक्सपेंसिव ओवर रहा है प्रतीक का, 21 रन, जहां पे रन थे 22 तीन ओवर के समाप्ति के बाद में। अब स्कोर कार्ड के ऊपर हो गए 43 रन, गेंदे आने शेष 6। स्लॉग ओवर में अब सागर शिल्टे के बल्लेबाज आक्रामकता के साथ में जो रन बड़ा बना रहे हैं, जब भी गेंदबाजी के लिए चाहेंगे अपने गेंदबाजों को देंगे साइकोलॉजी एडवांटेज, मानसिक आधार मिलेगा, एक रनों का बैकग्राउंड भी होगा, एक रन रहेंगे बचाने के लिए, डिफेंड करने के लिए। तो जो नेक्स्ट इनिंग होगी वो काफी संघर्ष से भरी होगी। एक बार फिर मैं अनाउंसमेंट करना चाहूंगा, जैसे यहाँ पे पहला हाफ खत्म हो जाएगा, तांबड़माल मनोर बनाम सातपाटी के बीच में मैच होगा, टॉस के लिए आप आ जाए। 43वा धावफलकावर गोलंदाजी मार कर येते गोलंदाज केतन, अतिशय सुरेख प्रारंभ, आक्रमकता बघायला मिळते सागर शिल्टे संघाच्या फलंदाजाची, एक अप्रतिम इनिंग बहरताना मैदानाच्या आतमध्ये। फुल टॉच चेंडू होता वेळेला, मात्र मिड विकेट रिजनला एक्झिक्यूट केलाय खरा फिल्डिंग। जर आपण माहे मिठागर संघाच्या क्षेत्ररक्षणाची जर गोष्ट केली, 3 चौकार अजूनपर्यंत मिसफील्डचे आलेले आहेत, आणि हा बेनिफिट मात्र नक्कीच ओपनिंग टीम म्हणजे सागर शिल्टे संघाला खूप चांगल्या पद्धतीने मिळतोय। धावसंख्या 4 ने प्लाय होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47 धावा धावफळकावर, 26 धावांची उपयुक्त आणि विस्फोटक इनिंग, एक चांगली कॅमियो बघायला मिळते मिस्टर मिलिन यांच्या माध्यमातून। बघूया 47 ऑन द बोर्ड या वेळेला, मात्र इनसाइड आउट शॉट खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू एक्झिक्यूट केलाय सुरेख क्षेत्ररक्षण। दुसरी धाव परिपूर्ण 49 धावा धावफळकावर, आजच्या दिवसातील सुपर 8 मधील दुसरा क्वार्टर फायनल आपण बघतोय। सेमीफायनलमध्ये मात्र वडराई संघ जाऊन पोहोचलाय 49 धावा धावफळकावर। गोलंदाजीसाठी केतन तयार होताना तिसरा चेंडू अतिशय सुरेख, या वेळेला मात्र चांगला कट केलाय, लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता, पडल्यानंतर बाहेर निघतोय, फिंगर मात्र रोल केले होते ह्या चेंडूवरती, चांगली गुणवत्ता बघायला मिळते। स्लॉग ओवर मध्ये तुम्हाला चेंडू मात्र चांगल्या दिशामध्ये रिलीज करावा लागेल, आणि केतन मात्र अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी बघायला मिळते। पुढचा चेंडू या वेळेला शॉर्ट पद्धतीचा चंडू, हाफ ट्रॅकर भिरकावून दिलाय सरल काऊ कर्णच्या वरनं, 55 धावा धावफळकावर। थँक यू 55 ऑन द बोर्ड, 55 धावा धावफळकावर केतन। हा मात्र अतिशय सुरेख स्टाइलिश पद्धतीने एक्झिक्यूट केलाय, अप्पी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, चांगला थ्रो आणि वैभवला मात्र यावा लागेल बॅक टू पवेलियन। अब तक 56 धावा धावफळकावर आपण बघताय। कैलाशवशी जनार्दन, पांडुरंग राऊत, स्मृती चषक आणि माही मिठागर मित्रमंडळाच्या माध्यमातून भव्य दिव्य आयोजन आणि या टूर्नामेंट यशस्वी बनवण्यासाठी मोलाचं योगदान। आनंद 9 सेकंडवरती 56 धावा धावफळकावर। शेवटचा चेंडू इनिंग मधला बघूया, केतन गोलंदाजी मार्कवर, या वेळेला मात्र फुल टॉच चेंडू सरळ भिरकावून दिलाय 6 धावांसाठी, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 62 धावा, 63 धावांचं टार्गेट समोर सेट केलंय रनआउटला।
थैंक यू धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 62 धावा 63 धावांचं टार्गेट समोर केलंय. आपण बघतायत टार्गेट समोर ठेवलंय. कैलाशवासी जनार्दन पांडुरंग राऊत स्मृती चषक माहीम मिठागर मित्रमंडळ यांच्या माध्यमातून भव्य देवे टूर्नामेंटचं आयोजन आणि या टूर्नामेंट मध्ये आपण अथक परिश्रम या टूर्नामेंटच्या माध्यमातून पुढे येते. मुकेशजी करबट साहेब असतील, अमोल करबट, विशाल चिंबाटे, रोशन जनाशे, प्रतीक शिंगाडे, तन्मय करमोडे, चंद्रकांत निमला, संतोष कलिंगडे, सूरज करबट, संदीप करबट आणि सचिंद्र कलिंगडे पंच या संपूर्ण तीन दिवस आजच्या संपूर्ण सत्रामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये निलेशजी वरठा सर असतील, चंद्रकांतजी निमला सर असतील आणि अनिलजी कलिंगडे सर. आणि रोहित पाणेरा अतिशय सुरेख ज्यांच्या माध्यमातून आपण स्कोरिंग बघतो, गोल्डन मॅजिक फिंगर. 63 धावांचं टार्गेट समोर सेट केलंय. गोलंदाजी मार्कवर महेंद्र, तर प्रतीक आणि तन्मय अशा ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये. 63 धावांचा पाठलाग करण्यासाठी एक मोठं टार्गेट आहे. 5 षटकांचा सामना आहे, 30 चेंडू, 63 धावा. जर आपण आस्किंग रनरेट जर बघितला, 12 रन्स मात्र प्रत्येक षटकामागे, 12 गतीने मात्र तुम्हाला पुढे जावं लागेल. बेस्ट ऑफ लक. पहिला चेंडू प्रतीक ऑन स्ट्राईक. अप्पी नवाने मात्र प्रचलित असा खेळाडू. अतिशय सुरेख पडल्यानंतर चेंडू मात्र थोडासा मध्ये येतोय. गुड स्टार्ट मी म्हणेन गोलंदाजीसाठी फ्रंटलाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये मिस्टर महेंद्र. पहिल्या चेंडूवरती थोडासा ऑफस्विन पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला, पडल्यानंतर थोडासा मध्ये स्किट होतोय. आजकालचं आधुनिक क्रिकेट आणि प्रत्येक गोलंदाजाने कलात्मक क्रिकेट शिकलंय. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून नेहमी बघायला मिळते. फलंदाजीसुद्धा एक कौशल्य आत्मसात केलंय तमाम खेळाडूने. यावेळेला सुद्धा हळुवारपणे रिलीज केलाय चेंडू. इनसाईड एज मात्र थोडीशी बघायला मिळाली. अप्पी याच्या थोडंसं बांधून ठेवलंय. विस्फोटक फलंदाज म्हणून अप्पी याची खाती आहे. आणि हा फलंदाज जर 4-5 षटकं मैदानाच्या आतमध्ये राहतोय तर 63 हे अचीव माई मिठागर संघ करू शकतोय. बघूया पुढचा चेंडू. यावेळेला मात्र इनफिल्डच्या वरनं एक्झिक्यूट केला, एक कव्हर रिझनला भिरकावून दिला अप्पी आणि चेंडूला 4 धावा बघायला मिळतील. पहिला चौकार अप्पीच्या फळीत येताना. बघूया 3 चेंडू 4 धावा. 63 धावांचं मोठं टार्गेट समोर असताना गुड स्टार्ट मी म्हणेन महेंद्रच्या गोलंदाजी माध्यमातून आणि अप्पी ऑन स्ट्राईक. ओ यॉर्क पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला, सुरेख चेंडू. हे चेंडूला नेहमी आधुनिक क्रिकेटमध्ये कॅन्सर चेंडू सुद्धा म्हटलं जातं. जर वेळेवरती इलाज झाला नाही तर मात्र लाईलाज होतो फलंदाज आणि तंबूच्या आसऱ्याला परतावं लागतं. खोलवट टप्प्याचा ब्लॉकमध्ये 12 बघायला मिळते. सुरेख षटक हाताळलं जात आहे. 4 चेंडू 5 धावा. बघूया तन्मय लेफ्ट हँड फलंदाज आहे. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण बघतोय. 2 कॅमेरामॅन मात्र हा लाईव्ह टेलिकास्ट करतायत. एका बाजूने राहुल असेल तर दुसऱ्या बाजूने मात्र अनुराग चव्हाण हे खूप चांगल्या पद्धतीने चेंडू मात्र कॅरी करताना आपण बघू शकाल. ज्यावेळेला मात्र इनफिल्डच्या वरनं चेंडू किंवा आउट ऑफ द पार्क जातो, चांगला कॅच केला जातोय कॅमेरामॅनचे खूप. यावेळेला लॉफ्ट केलाय चेंडूला, मिस टाईम झालाय आणि सुरेख झेल पहिला विकेट बॅक टू पवेलियन. थँक्यू डे. 5 धावा असताना पहिला विकेट. या ठिकाणी तन्मयच्या रूपाने माघारी येतोय. विशाल जातोय नवीन फलंदाज.
मागच्या वेळेला मात्र इनिंगला प्रारंभ झाला. सागर शिर्डे संघाने पहिल्या षटकामध्ये धावा बनवल्या होत्या 7, दुसऱ्या षटकामध्ये 6, तिसऱ्या षटकामध्ये 9, चौथ्या षटकामध्ये 21 आणि पाचव्या षटकामध्ये 19. म्हणजे शेवटच्या दोन षटकामध्ये तब्बल 40 धावा आलेल्या आहेत. बघूया स्लॉगरमध्ये सुर एक फलंदाजी. पुढचा चेंडू 5 धावा धावफळकावर एकाकडेच्या मोबदल्यामध्ये सन्मान दिला. यावेळेला मात्र एक धाव घेत स्ट्राईक आपल्या जवळ ठेवले प्रतीकनं. 6 धावा धावफळकावर 24 चेंडूंचा खेळ शेष आहे. अजूनही 57 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी माहे मिठागर संघाला. थँक्यू रिसे थँक्यू सर्व क्रीडा रसिकांसाठी. या ठिकाणी माहीम मिठागर सोसायटीच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. 24 चेंडू 57 धावांची गरज. गोलंदाजी मार्गवर नवीन गोलंदाज येतोय मिस्टर मिलिंद. ज्यांनी उपयुक्त अशी इनिंग खेळताना सागर शेळटे संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलाय. बघूया अप्पी एक आक्रमक फलंदाज आणि कशा पद्धतीने फलंदाजी करेल या मैदानाच्या आतमध्ये. पॅव्हिलियन इनकडनं मिलिंद गोलंदाजी मार्गवर दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. या वेळेला मिस टाइम झालाय. चेंडू मात्र हवेमध्ये आहे आणि सुरेख झेल. अप्पी मात्र चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता भिरकावून देण्याचा प्रयत्न आणि अप्पी बॅक टू पवेलियन. थँक यू रिझे न्यू बॅट्समन केतन. केतन जातोय मैदानाच्या आतमध्ये. थोडस पॅकफूटवरती बघायला मिळतोय मिठागर संघ. बघूया केतन आणि विशाल 23 चेंडूमध्ये 57 धावांचं टार्गेट आहे. अशा वेळेला मात्र कशा पद्धतीने फलंदाजी करतील. टार्गेट मात्र अचीव केलं जाईल का. ह्या षटकातील दुसरा चेंडू. आउटसाइड द ऑफसम पिचिंग बघायला मिळते. सुरेख गोलंदाजी मात्र सागर शेळटे संघाचे गोलंदाज. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. 63 धावांचा डोंगर त्यानंतर अडचणीमध्ये सापडलाय माहीम मिठागर संघ. अजूनही 22 चेंडूंचा खेळ शेष आणि 57 धावांची गरज. शेवटच्या दोन षटकामध्ये 40 धावा. कुठेतरी चांगली स्थितीमध्ये घेऊन गेलाय सागर शेळटे संघाला. प्रेशर थोडासा कन्वर्ट कन्सॉलिडेट झालाय माहीम मिठागर संघासमोर. वेळेला मात्र मिडॉनला खेळला. यावेळेला डायरेक्ट हिट. पंच मात्र नो चेंडूचे संकेत देताना आणि बघूया थर्ड अंपायर. पंच बघायचा आहे तर आउट.
नो बॉल आहे पंच, नो बॉल आहे, बघूया येणाऱ्या का। एक धाव मात्र अर्जित केली जाईल, धावसंख्या एकने पुढे सरकते, 7 धावा धावफळकावर, न्यू बॅट्समन। प्रसाद जाते मैदानाच्या आतमध्ये, तर पंच फ्रीट असेल, यस 7 धावा धावफळकावर। पुढचा चेंडू या वेळेला सुरेख षटकार, फ्री हिट आणि फ्री हिटचा फायदा उचलत फलंदाज केतन यांच्या फळीतनं देखणा षटकार येताना। कौकर्णच्या वर्ण सरळ सी मा पार षटकार, केतन नावाचा ब्रँडेड षटकार बघूया। आक्रमकता मात्र बघायला मिळते माहीम मिठागर संघाचा, केतन 63 धावांचा पाठलाग करण्यासाठी सुरेख फलंदाजी करताना। यावेळेला मिस टाइम झालाय, बघूया वैभव पोहोचेल का चेंडूपर्यंत, आणि वैभव मात्र यावेळेला आणि बॅक टू पवेलियन कडे येताना पुढचा विकेट, यस तिजे। तर बघूया 20 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे, 13 धावा धावफळकावर, न्यू बॅट्समन आकाश जाते मैदानाच्या आतमध्ये। सुरेख गोलंदाजी सागर शेळटे संघाच्या गोलंदाजाकडनं, षटकार मारला होता, चेंडू झाले 4। मिरर आरसा डिफ्लेक्ट होते प्लीज। वीस चेंडू आणि 50 धावांची गरज, गोलंदाज मिलिंद अतिशय सुरेख, या वेळेला मात्र जागेतून खेळण्याचा प्रयत्न आहे, आउटसाइड द ऑफ सम पिचिंग बघायला मिळते, बांधून ठेवलंय, अजूनही शेवटचा चेंडू येणं शेष आहे। 19 चेंडू आणि 50 धावांची गरज, आता मात्र रिक्वायर्ड रन रेट वाढताना आणि माहीम मिठागर संघाच्या फलंदाजाला मात्र आक्रमकता दर्शव लागेल, आक्रमकतेने मात्र खेळावे लागेल। बघूया पुढचा चेंडू, लॉफ्ट केला या वेळेला मात्र मिस टाइम झालाय, मात्र सुरेख झेल, अप्रतिम झेल वैभव यांच्या माध्यमातून दुसरा झेल घेतला जाईल। डीजे
थैंक यू डीजे। 18 चेंडू ने 50 धावांची गरज। गोलंदाजी मार्क वर महेंद्र लहांगे, बघूया जवळजवळ 16.65 चा रिक्वायर्ड रन रेट असेल। 18 बॉल रिमेनिंग एंड 50 रन्स रिक्वायर्ड टू विन। 18 चेंडू 50 धावांचं टार्गेट। आता मात्र माहीम बिठागर संघाच्या फलंदाजाला षटकार चौकार षटकार चौकाराची आतषबाजी करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर। आणि सागर शेळटे संघाच्या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल जर 50 धावा डिफेंड करायच्या असतील तर। बघूया स्ट्राईक एंडला फलंदाज मंथन, नॉन स्ट्राईक एंडवरती आकाश। महेंद्र गोलंदाजी मार्क वर राईट टर्म ओव्हर द विकेट। तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू, एज लागते या वेळेला, मात्र फ्लाय स्लिप मध्ये चेंडू कॅरी होतोय थर्डमॅन शॉर्ट थर्डमॅनला सूर्य क्षत्रक्षण। अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते सागर शेळटे संघ, मात्र चांगली गोलंदाजी। प्रथम तास लॉग ओव्हर मध्ये 40 धावा, त्यानंतर पॉवर प्लेच्या दोन षटकामध्ये अवघ्या 13 धावा देत या सामन्यावरती पूर्णतः आपलं प्रभुत्व निर्माण करतोय आकाश। अतिशय सोरे एक शॉर्ट ऑन बॉल बघायला मिळतोय, मिड ऑन डीप मिड ऑन रिझनला एकदा वर्जित केली जाईल। 15 रन्स ऑन द बोर्ड, 48 धावांची गरज असेल। 16 चेंडू, प्रत्येक चेंडू मागे आता 3 धावा येणं गरजेचं असेल। बघूया मंथन, या वेळेला मिस टाईम झालाय पुणश वैभव, मात्र या वेळेला छेड सोडतोय। जर झेल घेतला असता तर ह्या सामन्यातील तिसरा झेल त्यांनी घेतला असता। चांगली गोलंदाजी बघायला मिळते। 47 धावांची गरज, 15 चेंडूंचा खेळ शेष, पूर्णतः आपलं वर्चस्व प्रस्थापित करताना सागर शेळटे संघ या सामन्यामध्ये। आकाश ऑन स्ट्राईक, या वेळेला बाउन्स होतोय निर्धाव चेंडू। सुरेख गोलंदाजी बघायला मिळते महेंद्र यांच्या माध्यमातून। 4 चेंडू हाताळल्यात अवघ्या 3 धावा देत कंजूशी गोलंदाजी बघायला मिळते। पुणश फ्लाय स्लिप चेंडू कॅरी होतो, एक धाव मिळेल। धावसंख्या 1 ने पुढे जाताना 17 धावा धावफळकावर, अजूनही 13 चेंडू आणि सही 40 धावांची गरज। बघूया मंथन, पंच मात्र स्वेर चेंडूचे संकेत देताना धावसंख्या 1 ने पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 18 धावा धावफळकावर। अजूनही 45 धावांची गरज आहे। ज्या धावा स्लॉगोर मध्ये तुम्ही दिल्या होत्या त्याच धावा मात्र तुम्हाला आता स्लॉगोर मध्ये हव्या आहेत। बघूया या वेळेला सुरेखरित्या चेंडूला एक्झिक्यूट केले, लॉंग लेगला एकदा वर्जित केली जाईल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे। मंथन मात्र 2 धावा परिपूर्ण करतोय, धावसंख्या जाऊन पोहोचेल 20। 20 धावा धावफळकावर, 12 चेंडू, 43 धावांची गरज। बारा चेंडू आणि 43 धावांची गरज आहे स्लॉगरमध्ये। बघूया आकाश ऑन स्ट्राईक, थोडंसं टेन्शन पूर्णतः माहीम बिठागर संघाकडे जाताना। 12 चेंडू 43 धावांची गरज, आकाश ऑन स्ट्राईक।
अतिशय सुरेख, या वेळेला मात्र प्लम मध्ये पकडला जातोय. न्यू बॅट्समन पराग, सामना मात्र बॅकफूट वरती बघायला मिळतोय या सामन्यामध्ये. माई मिठागर संघ, ह्याच्यानंतर होणारा सामना असेल सातपाटी वर्सेस तामणमाल मनोर. 11 चेंडू आणि 43 धावांची गरज. तिशे सुरेख स्लोअर वन पद्धतीचे चेंडू, थोडेसे स्पिन गोलंदाजी बघायला मिळते गोलंदाज महेंद्र यांच्या माध्यमातून. आणि माही मिठागर संघ मात्र पराभवाच्या छायेमध्ये बघायला मिळतोय. 10 चेंडू आणि डब्बल 43 धावांची गरज असेल. पंच 9 चेंडू दर्शवताना धावसंख्या 1 ने पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 धावा. बघू येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट, फ्री हिट नाहीये, 9 चेंडूचे संकेत. तिशे सुरेख खोलवर टप्प्याचा चेंडू आपण बघतोय. महेंद्राने खूप चांगली गोलंदाजी केले. लेग बायचे संकेत 55 धावसंख्येत जाऊन पोहोचले 22. 22 धावफळकावर महेश मिठागर संघाच्या फलंदाजाने मात्र पूर्णतः निराश केले, नाराज केले, कारण सामना थोडासा एकतर्फी होताना आपण बघू शकाल. चेंज ऑफ द पेस, पुनश निर्धाव चेंडू, मंथन ऑन स्ट्राइक, चेंडू झालेले ते 4. 8 चेंडू आणि आता मात्र 3 शिसूर. एक बॉटोमॅनचा खूप चांगल्या पद्धतीने यूज बघायला मिळतोय. चेंडू डीप पॉईंट रिजनला, बॅकवर्ड पॉईंटला एक्झिक्यूट केलाय. 2 धावा मात्र घेतल्या जातील आणि खराब थ्रो, 3 धावा परिपूर्ण. धावसंख्या 3 ने पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 धावा धावफळकावर. अजूनही शेवटचा चेंडू येणं शेष आहे. 45 धावा धावफळकावर. बघूया शेवटचा चेंडू. निर्धाव जाताना सहा चेंडू आणि 38 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. चला फील्ड अरेंज करा लवकरात लवकर. बघूया नवीन गोलंदाज, गोलंदाजचे मार्क असतील ऑगोर मध्ये. गोलंदाज आदित्य, 6 चेंडू आणि 38 धावांची गरज. मिडॉन मध्ये मात्र चेंडूला एक्झिक्यूट केलाय. चेंडू सी मा पार चौकार, 5 चेंडू आणि 34 धावांची गरज असेल. सुरेखरित्या डीप मेडॉनमध्ये चेंडू सी मा पार चौकार जाताना राईट टर्म ओवर द विकेट आदित्य गोलंदाजी मार्गवर. चेंज ऑफ द पेस आणि क्लिंग बोल्ड.
न्यू बैट्समन सिद्धार्थ। बघूया आदित्य षटकातील तिसरा चेंडू स्लॉगर मध्ये मात्र सागर शिल्टे संघ विजयाच्या समीप आणि विजयाचा सुगंध त्यांच्या बाजूने दरवळताना आणि माही मिठागर संघ या स्पर्धेच्या बाहेर जातोय। या वेळेला सुद्धा सूर्य एक चेंडू बघायला मिळतोय, अप्रतिम गोलंदाजी। शेवटच्या तीन चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 34 धावांची गरज। तिथे सुरे खोलवर टप्प्याचा चेंडू ब्लॉक मध्ये 12 बघायला मिळतोय आदित्यच्या माध्यमातून। 33 धावांची गरज। तिथे सुरे एक मिडॉनला मात्र चेंडू एक्झिक्यूट केलाय, शेवटचा चेंडू असेल ह्या सामन्यामधील। यानंतर एक मोठा सामना सातपाटी बनाम तांबडमाळ मन्नोर ह्या दोन संघामध्ये खेळला जाईल। सामना मात्र या ठिकाणी जिंकतोय सागर शिल्टे संघ, अभिनंदन आणि हार्ड लक माय मिठागर संघ। नाणेफेकीचा गोल आपल्या बाजूने लागल्यानंतर सातपाटी संघ प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतोय। तर बघूया सलामीर मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे। दोन संघ सेमी फायनलमध्ये क्वालिफाय झालेले आहेत, एक वडराई आणि दुसरा सागर शिर्टे संघ। आणि बघूया तिसरा संघ कुठला असेल। एका बाजूने संघ बघायला मिळेल सातपाटी आहे, तर दुसऱ्या बाजूने तांबडमाळ मनोर। चला ओपनिंग प्लेअर सातपाटी संघ पाठवा मैदानाच्या आतमध्ये। आपण अप्रतिम टूर्नामेंट्स बघतोय। कैलाशवासी श्री जनार्दन पांडुरंग राऊत स्मृती चषक म्हणजे तात्या यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आपण बघतोय अतिशय सुरेख टूर्नामेंटचं आयोजन आणि आजचा सुपर एटमधील सामने। तिसरा सामना आपल्याला बघायला मिळेल क्वार्टर फायनलचा। एका बाजूने सातपाटी संघ, दुसऱ्या बाजूने मनोर तांबडमाळ मनोर संघ। एक धाडसी निर्णय बघायला मिळतोय सातपाटी संघाचा। नाणेफेक सातपाटी संघ आपला 12वा या ठिकाणी येणं गरजेचं असेल। सातपाटी संघ आपला 12वा पाठवा।